मध्ये काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये महाराष्ट्रात काँग्रेस 18 जागांवर निवडणूक लढणार असल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झालंय. केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये 12 जागांवर चर्चा करण्यात आल्याची माहिती पटोलेंनी दिली आहे आणि या 12 जागांवरील उमेदवार निश्चित झाले असल्याची माहिती समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजले त्यामुळे तर राजकीय हालचालींना वेग आलाय. शिवसेना पक्षाचा आज मेळावा होणार असून वरळीतील NSEI डोममध्ये सकाळी 11:30 वाजता मेळावा होणार आहे. तर यावेळी शिवसेनेच्या उमेदवारांची यादी सुद्धा जाहीर केली जाणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीच्या जागावाटपाचं घोडं अडलंय. अशातच आता सिल्वर ओकवर मविया नेत्यांची महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला महाविकास आघाडीचे सगळेच मोठे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र या बैठकीसाठी वंचितला आमंत्रण देण्यात आलेलं नाही. मवियाच्या या बैठकीमध्ये जागा वाटपावर अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती सांगण्यात आली. शिवतीर्थवर मनसे नेत्यांची महत्वपूर्ण बैठक होणार असून अमित शहांच्या या भेटीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे पक्षातील नेत्यांशी चर्चा करणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत झालेल्या भेटीसंदर्भात राज ठाकरे मनसे नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. तर मनसे भाजप युती संदर्भात अजूनही सस्पेन्स कायम असल्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे. उद्धव ठाकरे आज पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. कोल्हापूर लोकसभेची जागा छत्रपती शाहू महाराज यांनी सोडल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची उद्धव ठाकरे राजवाड्यावर जाऊन भेट घेणार आहेत. त्यामुळे आता या भेटीची राजकीय उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आणि सांगलीमध्ये चंद्रहार पाटलांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे सभा देखील घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. खासदार उदयनराजे भोसले तातडीनं दिल्लीला रवाना झाले आहेत. उदयनराजेंची अमित शहांसोबत बैठक होणार आहे. तर त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी सातारा मतदारसंघातून उमेदवारी मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडनं देण्यात आली आहे. नेटवर्क 18च्या रायझिंग भारत या विशेष कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विशेष संबोधन केलंय. देशात 2014 पासून सुरू झालेल्या विकासकामांचा पाढा त्यांनी यावेळेस वाचून दाखवलाय आणि गेल्या 10 वर्षात देशात वेगानं विकासकामं सुरू असल्याचं सांगत मोदींनी तिसऱ्या टर्मचा सुद्धा उल्लेख केलाय. तर आमच्या तिसऱ्या टर्मचा पहिल्या 100 दिवसांचा प्लॅन आमच्याकडे तयार असल्याचं महत्वाचं विधान मोदींनी यावेळेस केलंय. 2014 पूर्वी देशामधील विरोधक भ्रष्टाचार करण्यात मग्न होते. मात्र आमचं सरकार आल्यानंतर गेल्या 10 वर्षात भ्रष्टाचाऱ्यांवर थेट कारवाई सुरू झाल्याचं मोदींनी सांगितलंय. आम्ही सरकारी तिजोऱ्यांची लूट थांबवलेली असून आता गरिबांच्या कल्याणाची गॅरंटी घेतल्याचं सुद्धा ते म्हणाले. तर मोदींच्या गॅरंटीला जाहिरातीची गरज नाही कारण देशातील जनतेचा मोदींच्या गॅरंटीवर विश्वास आहे असं वक्तव्य यावेळेस मोदींनी केलंय. त्याचबरोबर नियत सही तो काम सही असा टोला सुद्धा त्यांनी विरोधकांना लगावलाय. दिल्लीमध्ये काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीमध्ये महाराष्ट्रात काँग्रेस 18 जागांवर निवडणूक लढणार असल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झालंय. तर 7 जागांवरील उमेदवार निश्चित झाले असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान उर्वरित 11 उमेदवारांवर उद्या चर्चा होणार असल्याचं कळतंय. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे 2 उमेदवार ठरलेत. प्रतिभा धानोरकर आणि प्रणिती शिंदे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांकडनं देण्यात आली आहे. तर लवकरच दोन्ही नावांची घोषणा केली जाईल असंही सांगितलं जात आहे. चंद्रपुरातून प्रतिभा धानोरकर यांना तर सोलापुरातून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी दिली जाणार आहे. आरेला कार्य आम्ही करू शकतो पण आम्हाला वातावरण खराब करायचं नसल्याचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विजय शिवतार यांना दिलाय. शिरूरमधील कार्यक्रमानंतर ते बोलत होते आणि 12 लोकसभा मतदारसंघात शिवतारेंनी शड्डू ठोकलाय. तर पवारांविरोधात लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचा इशारा दिलाय. दरम्यान शिवतारेंसंदर्भात बोलताना अजित पवारांनी थेट इशारा दिलाय. महायुतीमध्ये अजूनही जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झालेला नाहीये. अशातच अमरावती लोकसभा मतदारसंघावर भाजपनं दावा केलाय. अमरावतीचा उमेदवार भाजपच्या चिन्हावर लढेल असा दावा फडणवीसांनी केलाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दाव्यावर आमदार रवी राणांनी भाष्य केलंय. तर फडणवीसांनी उमेदवारी संदर्भात संकेत दिल्यामुळे आता वादाला पूर्णविराम मिळेल असं रवी राणा यांनी नवनीत राणांच्या उमेदवारीचा दावा मजबूत करण्याचा प्रयत्न केलाय.
तर गेली 5 वर्षांमध्ये इम्तियाज जलील यांनी चांगलं काम केलंय. जिल्ह्यातील मतदारांचा जलील यांना पाठिंबा आहे. यावेळेस इम्तियाज जलील यांचा विजय होईल. जलील दुसऱ्यांदा खासदार होतील असा विश्वास एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केलाय. परभणी लोकसभा भाजपनं लढावी अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे महाराष्ट्र अध्यक्ष राहुल लोणीकर यांनी केली आहे. त्यामुळे आता परभणीच्या जागेवरून महायुतीमध्ये भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी आमने सामने आल्याचं दिसून येत आहे. अजितदादा मित्रमंडळानं घड्याळ चिन्ह वापरताना या डिझाईनमध्ये कोर्टाच्या निर्णयाच्या आधी राहून तात्पुरत्या स्वरूपात अशी अट ठळकपणे लिहिणं आवश्यक होतं, मात्र ते न लिहिणं म्हणजेच कोर्टाचा अवमान असल्याची टीका रोहित पवार यांनी केली आहे. यातून कोर्टाच्या निर्णयाला न जुमानण्यासारखी भाजपसारखी मुजोरी सुद्धा दिसत असल्याचा टोला त्यांनी लगावलाय. औरंगजेबानंतर खरा सत्ता पिपासू कोण हा प्रश्न विचारला तर गल्लीतील लहान मुलंही उद्धव ठाकरेंचं नाव सांगतील अशी खरमरी टीका भाजप नेते संजय पांडे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी ठाकरे आडनाव लावू नये, त्यांना तो अधिकार नसल्याचं सुद्धा ते म्हणाले. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात झाली आहे, मात्र पहिल्याच दिवशी एकाही उमेदवारानं अर्ज दाखल केलेला नाहीये. चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे आणि त्यासाठी 27 मार्च पर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. तर उमेदवारी न मिळाल्यानं नाराज असलेले भाजपचे खासदार उन्मेष पाटील हे महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरेंची त्यांनी भेट घेतल्याची माहिती सूत्रांकडनं देण्यात आली आहे, तर याबाबत सध्या तरी काही माहिती नसल्याची प्रतिक्रिया गिरीश महाजनांनी दिली आहे. सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत निर्माण झालेल्या तिढ्यानंतर चंद्रहार पाटील यांनी आता मवाळ भूमिका घेतली आहे. तर विशाल पाटलांना उमेदवारी मिळाल्यास शिवसैनिक म्हणून आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू असं वक्तव्य चंद्रहार पाटील यांनी केलंय. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेले बीडमधील नेते बजरंग सोनवणे यांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश झालाय. तर ते बीड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष असून 2019 त्यांनी प्रीतम मुंडे यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवली होती. यावेळेस ते विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. कुठलीही अपेक्षा घेऊन पक्षात आलेलो नाही, शरद पवार जो आदेश देतील तो मान्य करून पक्षासाठी काम करेन असं म्हणत बीड जिल्ह्याचा खासदार महाविकास आघाडीचाच असेल असा विश्वास बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केलाय. तर नवी दिल्लीमध्ये काँग्रेस निवडणूक समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला नाना पटोले उशिरानं पोहोचल्यामुळे राज्य प्रभारी रमेश चेन्नीतला नाराज झाल्याची चर्चा रंगत होती. पटोले सुद्धा धावत पळत या बैठकीसाठी हजर झाले. सोनिया गांधी मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली होती. सोलापूरमध्ये महायुतीमध्ये धुसफूस सुरू आहे. तर विजय शिवतारे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात सोलापुरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी आक्रमक झालेत. तर बारामती लोकसभा मतदारसंघात शिवतारे आणि पाटील यांच्या महायुतीच्या विरोधात काम केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किसान जाधव यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार शरदचंद्र पवार गटाचा प्रचार करीत असताना अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घातलाय. अजितदादा यांची सोशल मीडियावर जाणून बुजून बदनामी करत असल्याबाबत जाब विचारत हे आंदोलन करण्यात आलंय. आम्ही आज लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. मवियामधील उभाटाच्या कोट्यामधून 2 जागा संभाजी ब्रिगेडला मिळाव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे. तर बुलढाणा त्याचबरोबर हिंगोली मतदारसंघाची मागणी सुद्धा करण्यात आली आहे. महायुतीचं जागा वाटप समन्वयानं होईल आणि 45+ साठी आम्ही तयार आहोत. दरम्यान मनसे युतीत आल्यामुळे जागा वाटपाला थोडा उशीर होतोय. लवकरच समन्वयाने जागा वाटप होईल असं मत राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलंय. कल्याणमध्ये भिंतींवर रंगवण्यात आलेल्या विविध राजकीय पक्षांचं पक्षचिन्ह हटवण्यास आता निवडणूक आयोगाकडनं सुरुवात झाली आहे. लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली. तर या नियमानुसार ज्या शहरांमध्ये राजकीय पक्षांचे बॅनर्स होर्डिंग्स झेंडे तसंच भिंतींवर जिथे जिथे राजकीय पक्षांचं चिन्ह रंगवण्यात आलंय ते आता हटवण्याचं काम सुरू झालंय. डोंबिवली पूर्वेच्या टाटा पॉवरच्या गुळवली भागामध्ये असलेल्या भंगार गोडाऊनला मध्यरात्री भीषण आग लागली होती. तर गोडाऊनमध्ये
कपड्यांच्या चिंध्या, प्लास्टिकच्या बाटल्या, लाकडी सामान असल्यामुळे ही आग पसरत गेली. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय, पण आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अजूनही अस्पष्टच. जळगाव जिल्हा पोलीस दलानं भुसावळ येथून ड्रग्जचा साठा जप्त केलाय. तब्बल 73 लाखांच्या MD ड्रग साठ्याचं पोलिसांकडून 3 आरोपींना अटक सुद्धा करण्यात आली आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणूतील महालक्ष्मी येथील केमिकल वाहतूक करणाऱ्या टँकरला भीषण आग लागली. टँकरला आग लागल्यानं दोन्ही बाजूंची वाहतूक काही काळ ठप्प झाली. पैठणेमधील जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून पुरई औष्णिक विद्युत केंद्रासाठी 100 क्युसेक्सनं पाणी सोडण्यात आल्याची माहिती शाखा अभियंता विजय काकडे यांनी दिली आहे. तर सध्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी ही 24% आहे, मात्र विद्युत केंद्रासाठी पाण्याची आवश्यक असल्यामुळे पाण्याची 100 क्युसेक्सनं पाणी सोडण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक नगरमधील स्क्रॅप मटेरियलला भीषण आग लागली. यामध्ये 1,00,000 रुपयांचं स्क्रॅप जळून खाक झालंय. तर शर्तीच्या प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं असून उन्हाच्या दाहकतेमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. यंदा कमी पाऊस झाल्यामुळे नाशिकच्या बागलाण तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे, तर विहिरींनी तळही गाठलाय. हातपंप आणि बोरवेल सुद्धा बंद पडू लागलेत, त्यामुळे त्या नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा बसतात. दरम्यान 24 वाड्यावस्त्यांना सध्या 23 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय. तर कणकवली तालुक्यातल्या जाणवली इथं राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून या स्पर्धेत कोकण, पश्चिम महाराष्ट्र तसेच विदर्भातून बैलजोड्या सहभागी झाल्या. दरम्यान ही स्पर्धा पाहण्यासाठी परिसरामधील बैलगाडा प्रेमींनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. गडचिरोली जिल्ह्यात 4 माओवाद्यांना चकमकीमध्ये ठार मारणाऱ्या जवानांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलंय. मंगळवारी कोलमकारच्या जंगलात C-60 जवानांनी 4 माओवाद्यांना ठार केलंय, तर हे जवान पोलीस मुख्यालयात दाखल झाले होते. यावेळेस बँडच्या तालावर त्यांचं स्वागत करण्यात आलं. तर 17 ते 20 मार्च या कालावधीमध्येच आता मुंबई कस्टम विभागानं विविध 8 प्रकरणांमध्ये 1,76,00,000 किमतीचं साहित्य जप्त केलंय. मुंबई विमानतळ कस्टम विभागाच्या वतीनं ही कारवाई करण्यात आली. जन्मदात्या बापानं स्वतःच्या 7 वर्षीय मुलीची हत्या करत आत्महत्या केल्याचा प्रकार लातूरामध्ये समोर आलाय. घरात कुणी नसताना अभय भूतडा यांनी गळफास लावून मुलीची हत्या केली आणि त्यानंतर स्वतःही गळफास घेतल्याचं समोर आलंय. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते. नंदुरबार जिल्ह्यामधील शहादा येथील वाहक राजेंद्र मराठे यांच्या हत्येप्रकरणातील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. कौटुंबिक वादातून जावयानंच सुपारी देऊन हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आलाय, तर आरोपीला नंदुरबार पोलिसांनी मुंबईत अटक केली आहे. आणि आता एक ब्रेकिंग बातमी आहे. 100 कोटींचा मान